मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक गर्भश्रीमंत नेते मंडळी आहेत, पण यामध्ये सर्वात चर्चेचा विषय असतो तो म्हणजे शरद पवार साहेबांची एकूण संपत्ती किती आहे याचा। तर चला या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊ की शरद पवार साहेबांच्याकडे एकूण किती कोटी रुपयांची संपत्ती आहे। यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, असोसिएशन डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या निवडणुकी संदर्भातल्या एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी मार्च 2020 मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, ज्यानुसार त्यांच्याकडे सर्व मिळून 32,73,67,269 रुपयांची एकूण संपत्ती आहे। यापैकी 9,50,00,000 रुपये बँकेत विविध स्वरूपात आहेत, तर 7,46,00,000 रुपयांचे बॉन्ड्स आणि कंपनी शेअर्स आहेत। शिवाय 88,65,000 रुपयांचे दागिने व 7,45,00,000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज किंवा ऍडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम आहे। तर 1,30,00,000 रुपयांच्या शेत जमिनीचाही उल्लेख यामध्ये दिला गेला आहे। व या व्यतिरिक्त शरद पवार साहेबांच्यावर 1,00,00,000 रुपयांचे कर्ज देखील आहे।